हॅलो, नमस्कार. मी संदीप सिंह पावटे, उपासना केंद्र कराड, कृष्णा कॅनल. माझा असा अनुभव आहे की मला गेले 3-4 वर्षापासून डोक्याचा त्रास होता, चक्कर यायची, पण त्याच्या कुठल्याही दवाखान्यात कुठल्याही प्रकारच्या गोळ्या खाल्ल्या तरी बरं वाटत नव्हतं. त्यानंतर आमचे एक श्रद्धावान मला भेटायला आले, म्हणजे तुम्ही बापूचा असं असं जप करा, तुम्हाला सगळं कमी होईल. त्यानंतर 3 वर्षानंतर मला कुठल्याही जेव्हा विश्वास ठेवू वाटत नव्हता की आता माझी बरी होईन का नाही होईन. मग आमची मंडळी, आमची मिसेस उपासनाला जायला लागली. त्यानंतर घरगुती उपासना चालू होती. मला सांगितलं की तुम्ही कराडला जावा उपासने. कराडला जायला लागलो. त्यावेळेस पहिला असं गेल्यानंतर सगळेजण हरिओम हरिओम म्हणायचे. मी आपलं जाऊन बसलो, मला काय कळे ना. त्या शिक्षण माझं कमी असल्यामुळे मला वाचन येत नाही. मला ऐकून फक्त हे होतं, फक्त सांगा येते पण वाचा येत नाही. ते म्हणले मी कसं करणार उपासना. तर ते म्हणले काय, तू मी ऐका फक्त, बसा या, त्याच्यानंतर काय करायचं ते बापू करतील. मग मी जायला लागलो दर शनिवारी. 4-5 शनिवार गेले नंतर न मला बापूंनी असे काही अनुभव दिले की एक रात्री मला भरपूर वेळा चक्कर आली जोरात. मग आमच्या एक शेजारी श्रद्धावान राहतात युभूती म्हणून, त्यांनी म्हटले की दवाखान्यात असंच जावा तुम्ही या. मग तिथं गेलो, त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही इथं नाही काय होऊ शकत, पुण्याला जावा. मग त्यावेळेस आम्ही रातोरात पुण्याला गेलो. त्यावेळेस माझ्या मिसेसनं मला उदी लावली, म्हणले काय को घाबरू नका, बापूंना सांगा आणि बापूंचा जप करा. मग मी गेलो पुण्याला. तिथं गेल्यानंतर एक सर्जिकल डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली. तर त्यांनी म्हटले 2-3 वर्ष हा असे 9 दवाखान्याच्या फायल्या होते माझ्याकडे, ते गोळ्या खाल्ल्या, इतक्या गोळ्या खाल्ल्या, असं खाल्ल्या, तशा खाल्ल्या, सांगितलं त्यांना. ते म्हटले ठीक आहे, आपण अजून एक चेकअप करू. मग एक दुसरे मानाचे एक डॉक्टरना बोलवलं, त्यांनी चेकअप केलं, तिथंही काही प्रॉब्लेम घावना त्यांना. मग ते म्हटले एक काम करा, तुम्ही फिजिकली करून जावा तुम्ही डॉक्टरकडं. मग तिथनं पुण्यातनं दुसरीकडं पाठवलं दीनानाथमध्येच. नंतर तिथं गेल्यानंतर एकदाच फक्त मी जाऊन आलो तिथं, तर ते म्हटले तुमच्या जे प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुमचं इलाज होऊ शकत नाही, जो आहे तो तुम्हाला फिजिकलीच प्रॉब्लेम सॉल्व करायला लागेल. म्हणून मी म्हटलं असं कसं होऊ शकतं, इलाज तर राहणारच ना. ते म्हटले आता मी पण गोळ्या लायला वैतागडे आलो. मग घरी आलो, मग बापूंचे उपासना चालू केली. ज्यावेळेस उपासना चालू केली त्यावेळेस मला साधी हनुमान स्तोत्र येत नव्हतं. आज मला हनुमान चालीसा येत्या, हनुमान कवच येते, आदिमाता स्तवनम येते, हे न शिकता मला फक्त ऐकून हे मला सगळं यायला लागले. आणि या लागल्यापासून बापूंनी हळूहळू पहिल्यांदा माझी पूर्ण चक्कर कमी केली. मला दिवसात 17-18 गोळ्या होत्या. आज बापू कृपेनं मला एकही गोळी नाही आहे. माझ्या ज्या आजारच नव्हता त्याच्यावर माझी ट्रीटमेंट करत होते. बापूंनी फक्त माझ्या उदीवर आणि बापूंच्या आशीर्वादानं आणि श्रद्धेनं मला एवढं क्लिअर केलं आहे की आज मी स्वतः इतका सक्षम आहे की मला साधं बँकमध्ये अकाउंट काढायला येत नव्हतं किंवा अकाउंट नव्हतं माझं. आज माझ्या पाठीशी बापू असताना असे मला कुठली भीती वाटत नाही की मला हे काम जमेल का, किंवा मी करीन किंवा करणार नाही, होईल का माझ्याकडं. बापू व्यवस्थित सगळं करून घेतात. कुठल्याही प्रकारची अडचण बापू मला आत्तापर्यंत येऊन दिलेली नाही आणि इथून पुढं पण येणार नाही, ही माझे पूर्ण विश्वास आहे. 108% विश्वास आहे बापूंवर. आणि बापूंचा इतका मोठा माझ्यावर आशीर्वाद आहे की जो आजार मला बराच होत नाही म्हणून डॉक्टरनी सांगितला होता, तो मला बिगर काय ऑपरेशन न करता, कुठलीही एक गोळी न देता, फक्त आणि फक्त बापूंच्या श्रद्धेनं आणि त्यांच्या आशीर्वादानं बरा झालो मी. आणि त्या बसनं माझ्या घरच्यांना, माझे मिसेसला पण बापूंनी सक्षम बनवले. आज कुठेही गेले तरी ते भीती वाटत नाही त्यांना की त्यांच्याबरोबर बापू आहेत. प्रत्येक गोष्टीत बापू सहकार्य करतात आणि ज्या ज्या गोष्टीत बापूंनी सहकार्य केले ती ती गोष्ट सक्सेस झाल्या. आणि आज माझे स्वतःच अस्तित्व बनवायसाठी बापूंनी मार्ग तयार करून दिला आहे आणि मी त्याच्यावर चालत राहणार आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.